संध्याकाळच्या छोटे छोटे भूकेसाठी आज आपण मस्त चटपटीत अशी चाट रेसिपी पाहणार आहोत तर नमस्कार मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मस्त चटपटीत आणि चमचमीत अशी ओली भेळ तर झटपट होणारी आहे आणि कमी वेळेमध्ये तर पटकन मुलांना देण्यासारखी आहे ही तर एका पातेल्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार मुरमुरे घ्यायचे आहेत आणि यामध्ये आवडीनुसार फरसाण घालून घ्यायचं आहे तुम्हाला कोणतं फरसाण आवडतं त्यानुसार यामध्ये तुम्ही घालून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे इथे मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे कैरी घेतलेली आहे ही जर तुम्हाला मिळाली तर घाला नाही मिळाली तर स्किप करून घेऊ शकता कांदा आणि कोथिंबीर घालून घ्यायचं आहे इथे मी एक कांद्याचा वापर केलेला आहे आता हे, हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी मटकी घेणार आहे ही मटकी मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे हिला कुकरमध्ये घालून थोडंसं पाणी आणि हळद आणि मीठ घालून दोन शिट्ट्यांमध्ये शिजवून घेतलेली आहे तर छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण गरजेनुसार तिखट घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर तिखट आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालू शकतं पण आपण जे कांदा कोथिंबीर आणि मटकी वगैरे वापरली होती त्या अंदाजाने मी यामध्ये तिखट घालून घेणार आहे चटण्या घालून घ्यायच्या आहेत हिरवी चटणी आणि चिंचगुळाची चटणी आणि छान सगळं मिक्स करून आपण हे सर्व करून घेणार आहोत तर मस्त चटपटीत आणि चमचमीत अशी इथे ओली भेळ आपली तयार झालेली आहे यावर आवडीनुसार तुम्ही आणखी आहे नाहीत तेवढे मी यावर चिप्स घालून घेणार आहे तुम्हाला आवडत असतील तर घाला किंवा स्किप केले तरी चालेल अशा पद्धतीने जर तुम्ही भेळ करून मुलांना खाऊ घातली तर मुले नक्की आवडीने खातील आवडीनुसार त्यावर तुम्ही लिंबू पिळून घेऊ शकता तर खूपच टेस्टी लागते अशा पद्धतीने जर तुम्ही घरच्या घरी ओली भेळ तयार केली तर मी अशा पद्धतीने ओली भेळ तयार करून मुलांना खाऊ घालत असते तर आजची ही माझी ओली भेळ मला जमली आहे की नाही ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान साध्या सोप्या आणि इन्स्टंट रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय